पैठण येथील पुरातन सय्यद सादत दर्ग्यातून 4 दिवसापूर्वी पवित्र अशी पुरातन काठी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. दर्ग्याच्या जबाबदार लोकांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेत काठी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी काही तासातच पोलिसांनी काठी चोरीचा तपास करत लोकमान जप्त करून काठी दर्ग्याच्या जबाबदार लोकांच्या स्वाधीन केले आहे. पैठण शहरात गेल्या काही वर्षापासून मठ मंदिर दर्गा आदी ठिकाणाहून पुरातन वस्तू चोरीच्या बऱ्याच घटना या वर्ष 2 वर्षात घडल्या आहेत. या चोऱ्यांचा अद्याप तपास लागलेला नसतानाच गेल्या मंगळवारी शहरातील पुरातन सय्यद सादत दर्गेतून या सुफी संतांच्या वापरातील जवळपास 550 वर्षापूर्वीची काठी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवत पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दर्ग्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासात चोरट्यांचा माग काढला आणि नारळा येथील एका बुरट्या चोरास या प्रकरणी ताब्यात घेऊन त्याच्याकडून ही पुरातन काठी हस्तगत करण्यात आली. कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर सदरील काठी दर्ग्याच्या जबाबदार लोकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. पोलिसांच्या या तत्परतेवर दर्ग्याच्या जबाबदारांनी पोलिसांचं अभिनंदन केलंय. मागील वर्षी शहरातून हताईचे पंजे तसेच श्रीकृष्ण दर्यानव महाराज मठ आणि धुंडीनाथ महाराज मठातून पुरातन मूर्त्या चोरीला गेल्यात. त्यांचा तपासही लवकरात लवकर केला जावा अशी मागणी भाजपचे युवा नेते ज्ञानेश्वर दहिवाळ यांनी यावेळी केली आहे. गौतम बनकर, MCN News, पैठण.